नमस्कार मंडळी, बरेच जण आम्हाला असे विचारतात की यल्लम्मा देवीची साधना कशी करतात। मंडळी, यल्लम्मा देवी ही उग्र देवस्थान आहे। जे काय कराल ते सांभाळून करा, विचारपूर्वक करा, कारण ती देवी जेवढी प्रसन्न पटकन होते तेवढीच ती कोपते पण लवकर। तिचे मूड्स खूप सांभाळायला लागतात। सौंदर्यतीला आहे ती, वरती छान आहे। अनेक जोगते लोक यल्लम्मा देवीचे आहेत, परण्या भरणे, माळा, कवड्यांच्या माळा त्या सिद्ध करणे किंवा ते उजवून आणणे, परड्या उजवून आणणे, अशा तऱ्हेचे अनेक गोष्टी लोक नेहमी करत असतात। मंगळवार हा तिचा वार आहे, शुक्रवार पण लोक काय काय करतात, पण मला असं म्हणायचं की ह्या सगळ्यामध्ये सुद्धा सौंदर्यतीचा जो वार आहे, खरा वार तो पौर्णिमा आहे। म्हणजे पौर्णिमेला जर तुम्ही सौंदर्यतीच्या देवीची, यल्लम्माची साधना जर तुम्ही केलात, तर मला असं वाटतं ती जी साधना तुम्ही केली तर मला असं वाटतं तुम्हाला खूप फायदा होईल। खरं सांगायचं पटकन प्रसन्न होणारं दैवत येते। थोडंसं काही गोष्टी जर नियम पाळल्यात तर मला असं वाटतं ती देवी तुमच्यावर लवकर प्रसन्न होऊन तुम्हाला तुमच्या जे काही इच्छित गोष्टी आहेत तुमच्या त्या तुम्हाला मिळतील। पण मी म्हटलं त्याप्रमाणे की तुम्हाला काही गोष्टी पाळणं जरुरीचंच आहे जेव्हा ती घरात येईल तेव्हा। आता परडी घरात आणायची की नाही, कवड्याची माळ घालायची की नाही, किंवा अजून घरामध्ये जागरण गोंधळ करायचा की नाही, किंवा अंगात वारं घ्यायचं की नाही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या ह्या तुमच्यावर अवलंबून आहेत, तुम्हाला काय वाटतं। पण मला असं वाटतं की सौंदर्यतेची देवी जी आहे यल्लम्मा, अतिशय सुंदर आहे, अतिशय गोड आहे, खूप प्रेमळ आहे ती। म्हणजे जेवढी कडक आहे तेवढी प्रेमळ पण आहे ती आहे। म्हणजे तुम्ही जर प्रेमभावाने जर काही गोष्टी तिच्यासाठी तुम्ही केल्यात तर ती नक्कीच तुमचं काम करेल। लोक अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे तिला नैवेद्य दाखवतात, ज्याला ज्याप्रमाणे सांगितलं असेल त्याप्रमाणे लोक करतात, भावनेने करतात। पण तरीसुद्धा मला असं वाटतं की देवींना तुम्ही मांस मटण किंवा आणखीन ज्या काय पद्धती तुमच्या असेल त्याप्रमाणे तुम्ही कराच, पण तरीसुद्धा मी असं म्हणेन की तिला घुगरे म्हणजे पुरणाच्या पोळीचे घुगरे, छोट्या पुरणाच्या पोळ्या तिला खूप आवडतात, त्याला घुगरे असं काही जण म्हणतात। म्हणजे मी जेव्हा तिथं वरती गेलो होतो तेव्हा माझा मकबूल नावाचा तिथला जो जोगता होता तो खास मित्र होता माझा, खूप चांगला होता, अतिशय चांगला जोगता। त्याची माझी खूप वर्ष दोस्ती होती। त्यांनी मला सांगितलं की यल्लम्मा देवी काय असते आणि त्या तिच्याबद्दल त्यांनी वर्णन केलं। तो रात्री मस्त छानपैकी गाणी म्हणत बसायचा, माझ्याकडे यायचा तेव्हा तो खूप छान गाणी म्हणत, त्यानंतर यल्लप्पा होता। हे सगळी मंडळी जी होती ना देवीचे प्रचंड भक्त हो, आणि देवी प्रसन्न त्यांना, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज होतं, म्हणजे जोगते असल्यासुद्धा तेज होतं त्यांच्या चेहऱ्यावरती, आणि मनापासून करायचे सगळं ते आणि सांगायचे ते की तुम्ही कशा पद्धतीने करा, लोक करायचे पण फळं पण त्याची त्यांना मिळाली। मला असं म्हणायचं आहे की सौंदर्यतीची देवी ही उग्र आहे, ज्यांना ती मिळवायची आहे, ज्यांना ते वारं घ्यायचं आहे किंवा ज्यांना त्यांची साधना करायची असेल, तर चांगल्या एखाद्या माणसाला विचारूनच तुम्ही तिची साधना करा, कारण ते फायदा व्हायच्या ऐवजी कधीतरी तोटा पण होण्याची शक्यता असते, आपल्याला चूक घडू नये। कारण ती उग्र देवी असल्याकारणाने तिचे मूड्स बदलतात, तर ते मूड्स आपल्याला सांभाळणं फार गरजेचं आहे, त्यामुळे योग्य माणसाला विचारूनच तुम्ही ह्या गोष्टी करा। मला जेवढी माहिती आहे जी मला मकबूलने सांगितलेली आहे, मकबूल हा माझा खास मित्र होता, त्यांनी मला जेव्हा ज्या देवीच्याबद्दल सांगितलं होतं तो म्हटलं की हिला गाणी फार आवडतात, म्हणजे तो स्वतः गाणी म्हणायचा तिची सगळी आणि आम्ही ऐकायचो पण ती गाणी। तिचं तो करण्याचा खूप आहे, ती कवड्याची माळ उजवणे, परडी उजवणे, हे खूप मोठे विधी आहेत होते, आणि त्या पद्धतीने ते करणारा माणूस असा पाहिजे। पुरणाचा नैवेद्य दाखवला तर त्या पद्धतीने करणार पाहिजे, मासाचे नैवेद्य दाखवलं तर त्या पद्धतीने ते करणारे पाहिजेत। म्हणजे मला असं म्हणायचं की ह्या सगळ्यामध्ये पद्धत जी आहे यल्लम्मा देवीची, म्हणजे ही देवी जर तुम्हाला प्रसन्न झाली तर मी म्हणून सोनं पिवळं, म्हणजे इतकं सुंदर सगळ्या ते गोष्टी आहेत। पण त्यासाठी जाणकार माणसाकडनं, यल्लम्मा देवीचं सौंदर्यतीचं जाणकार माणसाकडनं तुम्ही पूर्ण माहिती घ्या। मला जेवढी माहिती जेवढी तुम्हाला मी सांगितली की तुम्ही वरती गेलात तर तिला सांगा, बोला, तिचे जे मंत्र आहेत ते पण तुम्ही म्हणा, पण चांगल्या माणसाकडनं, जाणकार माणसाकडनं तिची माहिती घ्या। नाही मिळाली कोणा कुठे माहिती तर मी तुम्हाला सांगेनच, पण माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला अंगात वारं घ्यायचं आहे तर त्यासाठी पद्धती वेगळ्या आहेत, तुम्हाला परडी उजवायची आहे तर त्या पद्धती वेगळ्या असतात, मग तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तर त्याही पद्धती वेगळ्या आहेत, कवड्यांची माळ तुम्हाला गळ्यात घालायची किंवा ती उजवायची आहे
त्यासाठी सुद्धा पद्धती वेगळ्या आहेत. काही आणखीन काही माळा असतात त्या पण मला घालायच्या आहेत. पण या प्रत्येकाची एक पद्धत आहे यल्लामा देवीची. आणि यल्लामा देवी अतिशय सुंदर आहे, अतिशय पटकन पावणारी आहे. फक्त तिच्या मनासारख्या गोष्टी झाल्या तर, म्हणजे तुमच्या मनावर काही नाही आहे, हे सगळं तिच्या मनावर आहे. तर त्यामुळे तुम्ही तिची जर प्रामाणिकपणे सेवा केलीत, म्हणजे आता काहीतरी करायचं म्हणून केलं, ती लक्ष पण तुमच्याकडे देणार नाही. सौंदर्यची देवी इतकी सुंदर आहे, इतकी छान आहे, पण तुम्ही जर मनापासून तिच्या गोष्टी केल्या तर तुम्हाला ती आशीर्वाद दिल्याशिवाय राहणारच नाही. आजपर्यंत मी माझ्या अनुभवात तिच्याबद्दलचे असे आहेत की तिकडे गेलेला प्रामाणिक माणूस हा कधीही खाली हाताने आलेला नाही. अनेक उदाहरणं मी बघितली आहेत, अनेक वर्ष मी त्या लोकांच्यामध्ये आहे, अनेक वेळेला मी त्याबद्दल पाहिलेलं आहे सगळं. पण जी माणसं प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे तिची सेवा करतात, मतलबासाठी तुम्ही तिच्याकडे जाऊ नका. तुम्ही मतलबासाठी गेलात की ती ओळखतेस की तुम्ही मतलबासाठी आला, काहीतरी अडचणीनं तुम्ही आकडे आला. एरवीसुद्धा तुम्ही जे तिची साधना कराल तुम्ही हरकत नाही, पण पचली तर जड आहे साधना, पचली तर करा. चांगल्या माणसाकडनं माहिती करून घ्या. दुर्दैवाने असं झालं की मला तर सांगा असं वाईट वाटतं की माझा खास मित्र मकबूल आज या जगात नाही आहे. यल्लप्पा जो होता तो आहे, कधीतरी आम्ही भेटतो एक मिळाला, पण मकबूल जो होता तो अतिशय सुंदर आणि अतिशय चांगला होता. आज तो नाही आहे याची खंत मला आज खूप आहे. मला वाईट वाटतं की आज माझा चांगला मित्र, म्हणजे ज्याला यल्लामाबद्दल पूर्ण माहिती होतं आणि वरच्या संबंध डोंगरामध्ये, म्हणजे यल्लामाच्या वरच्या डोंगरामध्ये तो सगळ्यांना माहिती होता, सगळ्यांचा प्रेमळ होता, सगळ्यांना पूर्ण माहिती सगळ्या सांगायचा, मतलब त्याचा काहीच नव्हतं, अतिशय छान माणूस होतो. ती व्यक्ती म्हणून जर बघायला गेलं तर दोस्ती करावी तर अशा व्यक्तीशी करावी की जिच्यामध्ये मतलब काही नाही. तर असा मकबूल आज नाही आहे ह्याचं मला वाईट वाटतं. म्हणजे लोक म्हणतात की सौंदर्य तुम्ही यल्लामाच्याबद्दल आम्हाला सांगा, तर मला खूप त्यावेळेला असं वाईट वाटतं की ज्या माणसाने मला यल्लामाबद्दल इतकं डिटेल सांगितलं, इतकं चांगली दोस्ती माझ्याशी ज्या माणसाने केली, आज तोच माणूस माझ्यामध्ये नाही आहे आणि त्याचं फार वाईट वाटतं मला. तर मंडळी आपण एक काम करूया, ज्यांना त्यातली चांगली माहिती आहे अशांना तुम्ही नक्की विचारा की यल्लामा देवीची साधना, साधारण मी पण सांगेन तुम्हाला, पण ती उग्र आहे. तुम्हाला किती पस्ती आहे, किती भासणार आहे, किती जाणणार आहे, ह्यावर सगळं ते गोष्टी आहेत. तर चला मंडळी, ज्याला सौंदर्यतेला जायचं आहे, वसा घ्यायचा आहे अंगात येण्याचा, ज्याला कवड्याच्या माळा घ्यायच्या आहेत, ज्याला परडी घ्यायची आहे, परडी भरायची आहे, घ्यायची आहे, द्यायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी नीट माहिती करून घ्या आणि त्या त्याप्रमाणे त्या गोष्टी करा. मला असं वाटतं तोटा कधीच होणार नाही यल्लामाच्या बाबतीत. आजपर्यंत रेकॉर्ड आहे माझं, म्हणजे मी जे पाहिलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये की कुठल्याही माणसाचा तोटा कधीच कास तिने केलेला नाही. तिने सगळ्यांना भरभरून दिलं, घेणारा पाहिजे, देणारी बसली आहे ती, घेणारा पाहिजे. तो घेतो कसा त्याच्यावर सगळं आवलंबून आहे. तर चला मंडळी, नक्की करा तुम्ही, सौंदर्यतेला जा, भेटा तिला. साडीचोळीचा तिचा काय मान आहे, तिचा पानाचा काय मान आहे, तिचा नैवेद्याचा काय मान आहे, तो तिथली नीट चौकशी करा आणि त्या त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी करा तुम्हाला नक्कीच ते तुम्हाला साथ देईल. मंडळी, शुद्ध आणि पवित्र वातावरणात, सकारात्मक ऊर्जेमध्ये आणि नुसत्या झाडाखाली नाही तर संस्कारित झाडाखाली तुम्हाला जर साधना करायची असतील, तुम्हाला जर योग वर्ग घ्यायचे असतील किंवा नक्षत्र परिक्रमा करायची असेल, तर जरूर आमच्या केंद्रामध्ये येण्यासाठी तसं नियोजन करा. मंडळी, प्रत्येक ठिकाणी नक्षत्र वन हवं असा काकांचा आग्रह आहे आणि त्यासाठी या नक्षत्र वनाचा सर्वांना लाभ मिळावा यासाठी काका आपल्या केंद्राची अजून एक शाखा उभी करत आहेत. शाखा उभारणीसाठी आम्ही अशा मोक्याच्या जागेच्या शोधात आहोत जिथे सर्व भक्तगण सहज येऊ शकतील. जागा ही कमीत कमी 25 एकराची असावी. मंडळी, तुमच्या नजरेत अशी जागा असेल तर आम्हाला जरूर या क्रमांकावर संपर्क करू शकता. आमची संपर्काची वेळ तुम्हाला माहितीच आहे, 4 ते 7. तेव्हा मंडळी, भेटूया पुढल्या भागात पूज्य जोशी काकांसोबत एक नवीन विषय घेऊन. स्वतःची काळजी घ्या. स्वामी ओम. नक्षत्र बोधी शांती चैत्य गणेश पत्री आयुर्वेदिक देवराई.